चला आज आपण नेहमीच्या नाश्त्यापेक्षा काहीतरी वेगळा आणि नवीन झटपट होणारा पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तर एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला एक वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. जर तुम्हाला जास्तही बनवायचं असेल जास्त लोकांसाठी तर इथे तुम्ही आणखीन पिठाचा वापर करू शकता. यामध्ये मी हातावर थोडेसे जिरे कुसकरून टाकलेत, यामध्ये ओवा पण टाकू शकता. आता यामध्ये हळद टाकायची, थोडासा लाल मसाला टाकायचा आहे. आता इथे मी घेतले आहेत बारीक चिरलेली शिमला मिरची, टोमॅटो, थोडासा लसूण आणि थोडीशी आपली साधी मिरची पण तुम्ही टाकू शकता. आता हे सगळे यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये आता आपण हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स झालं की आता यात आपल्याला थोडं पाणी टाकून हे परत मिक्स करायचं आहे. तर हे जे बॅटर आहे ते आपल्याला एकदम असं पातळ करायचं आहे. जितकं पातळ करणं होईल तितकं पातळ करा, म्हणजे आपली जी पुढची रेसिपी आहे ती खाण्यासाठी एकदम अशी कुरकुरीत होते. एकदम पौष्टिक रेसिपी आहे, मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही रेसिपी देऊ शकता. किंवा सकाळी सायंकाळच्या वेळी भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल तर त्यावेळेस पटकन करून खाता येईल आपली झटपट होणारी रेसिपी. तर तुम्ही पाहू शकता साधारणतः इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेले आणि आणखीन मला थोडंसं पाणी कमी वाटते म्हणून मी ते आणखीन थोडं पाणी टाकून घेत आहे. तर पहा तुम्ही मी कशाप्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवलेली, एकदम अशी पातळसर दिसायलाही छान दिसतं. तर चला आता पुढची स्टेप करूया. तर गॅसवर तवा छान गरम करून घ्यायचा आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे, तेल सगळं तव्याला पसरेल अशी याची काळजी घ्या. आणि हे आपल्याला हलक्या हाताने असं पटकन ओतून घ्यायचं आहे. जिथपर्यंत ओतता येईल तिथपर्यंत ओता असं पातळ पातळ ओतायचं आहे, एका जागावर टाकायचं नाही. आपल्याला याचा छान असा डोसा बनवून घ्यायचा आहे आणि छान असा मंद आचेवर याला आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. वरतून थोडंसं तेल टाका, तेल टाकल्यामुळे हा जो डोसा आहे तो पटकन बाहेर निघतो. तर काही वेळातच तुम्ही पहा मस्तपैकी ते आपला असा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत तिथे गव्हाच्या पिठाचा डोसा बनवून तयार आहे. ज्याला कुणाला खायला द्याल तो म्हणणारसुद्धा नाही की गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे, खूप कुरकुरीत आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक. धन्यवाद.